जिल्ह्यातील बाबसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही खळबळजनक घटना घडली आहे। महिला अंगणवाडी सेविका कर्तव्यावर जात असताना रस्त्यात चोरट्यांनी अडवून अंगावरील दागिने, मोबाईल, रोख रक्कम हिसकावून पळ काढला। दिनांक 30 मार्च रोजी दुपारी 3 सुमारास महिला व तिचा मुलगा मोटरसायकलवरून जात असताना बाबसा शिवारात दडी देऊन बसलेल्या 3 चोरट्यांनी अडवले व महिलेला जबरीने रोडच्या खाली ओढून तिच्या अंगावरील दागिने व अँड्रॉइड मोबाईल व तसेच काही रक्कम असे लाखाजवळपास रुपये हिसकावून पळण्याचा प्रयत्न केला। सोबत असलेल्या तिच्या मुलाने बाबसा पोलीस स्टेशनमधील अश्रुजी काकडे यांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला। काकडे यांनी लागलीच प्रभारी पोलीस अधिकारी, सहायक पोलीस निरीक्षक, हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली गुन्हे शाखेच्या पथकाने व हिंगोली ग्रामीण पोलिसांनी तपास जलदगतीने निकाली लावून त्या 3 चोरट्यांना जेरबंद करण्यात यश आलं आहे।